राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलंय. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, उपविभागीय अधिकारी सचिन इतापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नायब तहसीलदार मनोज क्षोत्री यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.